दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आताच्या सह्याद्री वाहिनीवरून गेली 40 अधिक वर्ष नमस्कार आजच्या ठळक बातम्या असे सांगणारा भारदस्त आवाज हरपलाय. 1974 ते अगदी 2016 पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्त निवेदक म्हणून काम केलं. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि एक मुलगा, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रदीप भिडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यांनी ट्विटरवर असं म्हटलंय की वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक अशा कितीतरी भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचलेले प्रदीप भिडेजी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालं. वाहिन्या आणि 24 तास बातम्यांचा काळ नव्हता तेव्हा सायंकाळी 7 बातम्या दूरदर्शनवर ऐकायच्या त्या प्रदीप भिडेजी यांच्याकडूनच. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.